आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आज हिंदी शिक्षकांसाठी उद्बोधन वर्गाचं उद्घाटन करण्यात आलं हिंदी विश्वविद्यालय आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद नवी दिल्ली यांच्या स्थायी करारानुसार सात ते एकोणीस ऑगस्ट या कालावधीत उद्बोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहा जगाला वसुधैव कुटुंबकमच्या दर्शनाची गरज आहे या दृष्टिकोनाला व्यापक वाव देण्यासाठी हिंदी हे एक सशक्त माध्यम बनू शकतं असं प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर रजनीश कुमार शुक्ल यांनी उद्बोधन वर्गाच्या प्रसंगी केलं या कार्यक्रमात जगभरातील बावीस देशातील चौतीस प्रतिनिधी सहभागी झाले आहेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात गेल्या वर्षी हर घर तिरंगानंतर यावर्षी अभियान केंद्र आणि राज्य शासन राबवत आहे या अभियानासाठी गाव पातळीपासून नगरपालिका महानगरपालिका प्रत्येकानं आपलं शंभर टक्के योगदान द्यावं असं आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी आज नागपूर इथं केलं शासनाकडून नऊ ऑगस्ट ते तीस माटी मेरा देश हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे मातृभूमीचं वंदन आणि वीरांना नमन ही मध्यवर्ती कल्पना असणाऱ्या या अभियानात गावागावांमध्ये मातृभूमीसाठी लढणाऱ्या वीरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे आज या संदर्भातील आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन इथं घेण्यात आली या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि या संदर्भातील समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत नऊ ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये नागपूर शहरात मेरी माटी मेरा देश उपक्रम राबवण्यात येत आहे जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून शहरातील सर्व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानं हा उपक्रम यशस्वी करू असा निर्धार नागपूरचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी व्यक्त केला मेरी माटी मेरा देश उपक्रमाच्या अनुषंगानं आज नागपुरातील रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये स्वयंसेवी संस्थांची बैठक घेण्यात आली यावेळी मनपा आयुक्त बोलत होते या उपक्रमाअंतर्गत शिलाफलकम पंचप्राण प्रतिज्ञा आणि सेल्फी वसुधा वंदन विरोंका वंदन ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत या पाच तत्वांवर कार्य केलं जाणार आहे तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरी तिरंगा झेंडा लावला जाईल आणि पंधरा ऑगस्ट रोजी सामूहिक राष्ट्रगीत गायलं जाईल या पाचही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेण्याचं आवाहन मनपा आयुक्तांनी ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हरघर तिरंगा उपक्रमाच्या माध्यमातून घरोघरी तिरंगा फडकवला जाणार आहे याकरता मनपाच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला तिरंगा देण्यात येणार आहे भारताची टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे हिनं बार्सिलोना इथं टेनिट हार्डकोर्ड स्पर्धेच्या महिला दुहेरीचं विजेतेपद पटकावलं पत आहे प्रार्थनानं तिच्या रशियन जोडीदाराच्या साथीनं फ्रान्सच्या जोडीचा सा तीन सहा सहा एक दहा सात असा पराभव हो केला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार